पुणे पंढरपूर महामार्गावरील जेजुरी सासवड दरम्यान स्कॉर्पिओ गाडीचा थरारक पाटला करून जेजुरी पोलिसांनी सुमारे 2 लाखांच्या गुटख्यांसह 2 जणांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या आरोपींकडनं विनापरवाना गावठी पिस्तूल सुद्धा हस्तगत करण्यात आले. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झालेल्या पोलीस कारवाईत सुभाष मोहनलाल बिश्नोई वय 23, रूपाराम काळूराम बिश्नोई वय 25 अशी दोघांची नावे आहेत. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आज सकाळी बातमी मिळाली की जेजुरी परिसरामध्ये 2 इसम पिस्टलसह 1 स्कॉर्पिओ गाडीमध्ये फिरत आहेत. अशी बातमी मिळताच आम्ही आमच्या पोलिसाकरवी सदर गाडीचा शोध घेत असताना सदरची गाडी ही सासवड बाजूकडे जात असताना दिसताच सदर गाडीचा पाठलाग करून बेलसर फाटा येथे सदर गाडीला आम्ही थांबवून त्यातील 2 इसमांना ताब्यात घेतले. त्यातील 1 इसमाकडे आम्हाला गावठी पिस्टल मिळाले असून सदर गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये अवैधपणे गुटख्याची वाहतूक करताना मिळून आल्याने सदर 2 इसमांना ताब्यात घेऊन आणि ती सदरची गाडी जप्त करून पुढील कारवाई करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास पोसई माळेगाव हे करत आहेत. या कारवाईत अंकुश माने याच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगाव, सचिन पड्याळ, रणजित निगडे, प्रल्हाद आव्हाड तसेच सासवड पोलीस स्टेशनचे सचिन तांदळे, भरत आरडे यांनी सहभाग घेतला होता. सासवड आणि जेजुरी दोन्ही बाजूकडून नाकाबंदी झाल्याने वाहनांसह 2 इसम पोलिसांच्या ताब्यात आले. यावेळी वाहनांची तपासणी केली असता सुमारे 2 लाखांचा विमल पान मसाला, विमल तंबाखू आणि सुपारी आदी साहित्य सापडलं आहे. वाहन चालवणाऱ्या इसमाजवळ 1 गावठी पिस्तूल, 2 जिवंत राऊंड, 2 मोबाईल मिळून आले आहेत. पिस्तूल परवान्यासंबंधी पोलिसांनी विचारले असताना परवाना नसल्याचं आरोपींनी सांगितलं. सदरील घटनेबाबत पोलीस कर्मचारी अजय अवघडे यांनी फिर्याद दाखल केली असून अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने पुढील तपास करत आहेत.